मग सहाय्यकारी क्रियापदातलं आपलं पुढचं जे काही आहे सहाय्यकारी क्रियापद, आपण कॅन कूड बघितले है ना, कॅन कूड, शाल, शूड बघितले, आता शाल बघतोय म्हणजे शूड बघूया आपण, तर शाल बघायचं आपलं. ओके, शाल, शाल म्हणजे लग्नामध्ये शाल घेत असता का तुम्ही? लग्नामध्ये नवरीला शाल घेत असत बघा, फार महाग असते शाल. तुमच्यामध्ये शाल घेतात का? शाल नसते तो दुपट्टा वगैरे काय असतो, एकदम ते पैठणी शाल वगैरे असतो. ते व्हिडिओ दिसतो का मी कटलो? आता कटायचं मी कसे काय कटराव भाई वारंवार? कटाकटीने लय प्रोग्राम खराब केला बा पोराव. आता कटला का सांगत चाललं ना? ओके चला, तर लग्नामध्ये शाल शालू घेतात, फार महागडे शालू असतात. तुम्हाला मी सांगितलं मी ते येवल्याला गेलो होतो, येवल्याला गेल्यानंतर शालूची किंमती बघितली, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 50,00,000. श्रीमती श्रीमती अंबानी जी आहे ना, श्रीमती अंबानी यांची साडी शालू वगैरे कोटीची किंमत असते त्यांच्या अंगावरच्या कपड्याची, कोटीची, कोटी, कितीतरी कोटी सांगू शकत नाही आपण. त्याची सँडलची किंमत कोटीची असते सर, काय सांगता? हो असते तुम्ही कोटीची. त्याच्या मोबाईलची किंमत कितीतरी कोटीची असते. कस काय सर? अरे त्याच्यावर सोनं चांदी हिरे लावतात त्याच्यावरतून, त्याच्यावर त्याची किंमत वाढते. हा श्रीमंत बडी लोक बहुत बडी बात होती. चलो काय हरकत नाही, ते या ठिकाणी हा शाल वेगळा आहे. शाल म्हणजे होईल. आता या होईलकडे जर बघितलं, होईलकडे जर बघितलं, होईल म्हणल्यानंतर साहजिकच मी मोठा होईल, मी अभ्यास करील, होईल बी काय, करील बी काय, मी जेवण करील, मी मोठा होईल, मी जाईल, मी पाहिल, मी करील, मी येईल, मी राहील, हे कोणत्या काळात येते? भविष्यकाळ. बरोबर आहे, फ्युचर टेन्स मध्ये आहे. म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी? साधा भविष्यकाळ तयार करण्यासाठी कशाचा वापर होतो? जसं की आपण व्हील वापरतो ना, व्हील वापरतो ना, तसं व्हील त्या ठिकाणी शालचा वापर सुद्धा या सहाय्यकारी क्रियामध्ये काय होतोय? या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून होतो. म्हणजे महत्वाचं काय, शाल हा काय वापरायचा आहे? साधा तयार करण्यासाठी. सिंपल प्रेझेंट टेन्स का फ्युचर टेन्स? सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स तयार करण्यासाठी शालचा वापर होतो. बरोबर आहे, कारण लक्ष द्यायचं. मग त्यात नेमकं कोणत्या कोणत्या स्वरूपात वापर होतोय? या ठिकाणी भविष्य काळासाठी वापर होतो. भविष्य काळासाठी जसं मी सांगितलं, मी असं करेल, मी तसं करेन, शाळा सुटल्यानंतर मी तसं करेन, मी आठ विपास झाला असं करेन, मी नवी पास झाला असं करेन, मी दहावी पास झाला असं करेन, मी बाजारात गेल्यावर मी असं करेन, मी दोन रेगिवे आणल्यानंतर मी सुंदर अक्षर काढीन, मी मला सुट्ट्या लागल्यानंतर 300 पर्यंत पाढे पाठ करीन, मी सुट्ट्या लागल्यानंतर मी कितवीला आहे, मी दहावीला 10,000 शब्दपाठ करील, मी नववीला 9,000 शब्दपाठ करील, सुट्ट्या लागल्यानंतर मी आठवीला 8,000 शब्दपाठ करील, मी सातवीला 7,000 शब्दपाठ करील, मी सहावीला 6,000 शब्दपाठ करील. हे सगळं शाल होईल, होईल, करील, जाईल, पाहिल, बसील, उठील वगैरे वगैरे होईल, होईल म्हणजे भविष्यासाठी. ठीक आहे, भविष्यासाठी हे उदाहरण दिलं जात आहे, उदाहरणाकडे लक्ष द्यायचं बोलल्या गेलं. आय शॅल गिव्ह यू द बुक इन इव्हनिंग. मी तुला संध्याकाळी पुस्तक देऊ शकतो. आय कॅनॉट गिव्ह यू बुक नाऊ. मी तुला आता देऊ शकत नाही, कारण आय एम स्टडी. मी सध्या काय करतो, अभ्यास करतो. म्हणून मी तुला कधी, समजा तुम्ही मला एक पुस्तक जर मागले सर, ते पुस्तक द्या ना बा मला, मी काय म्हणलं, आय शॅल गिव्ह यू पुस्तक इन इव्हनिंग किंवा आफ्टर द क्लास, आपलं वर्ग झाल्यानंतर किंवा आफ्टर आवर टीचिंग शिकून झाल्यानंतर. तसंच आहे, एक मित्र म्हणला, आयशाल गिव्ह यू द बुक, मी तुला पुस्तक देऊ शकतो, परंतु कधी?
तीन इवनिंग संध्याकाळी शाळा सुटताना शाळा सुटल्याच्या नंतर इवनिंग संध्याकाळला सीबीआय इवनिंग संध्याकाळ ओके त्यानंतर दुसरे उदाहरण बघूया वी शाल प्ले क्रिकेट टुमारो तुम्ही ठरवता का नाही ठरवलेलं असेल बरं आता ए शाळा सुटल्यावर आपण क्रिकेट खेळू तिथं असतात ग्राउंड रूमवर माहिती ठरलेलं असते बॅटा गिटा ठेवलं राहते कोणाच्या तरी घरी आणून तुम्ही बॅटा गिटा बॉलर गिलर ठेवले असते हा तर तसं हा इथं काय म्हणलंय वी शाल आपण काय करू वी शाल प्ले क्रिकेट टुमारो आपण उद्या क्रिकेट खेळू शकतो म्हणजे उद्या खेळायचे होईल ते खेळल्या जाईल उद्या ठीक आहे भविष्यात उद्याची गोष्ट टुमारो उद्या जे काय आहे टू मारो दोन मारायचे नाही हा टू म्हणजे दोन मारो टू असं नाही करायचं टू मारो म्हणजे उद्या जे आहे तर आपण काय करूया वी शाल प्ले क्रिकेट टुमारो उद्या आपण क्रिकेट खेळू शकतो का नाही शकतो का खेळू शकतो कारण तुम्हाला सुट्टी आहे म्हणून असं ठीक आहे त्यानंतर पुन्हा या ठिकाणी शालचा वापर कशासाठी घेतात परमानंद किंवा सूचित करण्यासाठी काय म्हणले उदाहरण शाल वी प्ले मी खेळू शकतो का सर शाल वी प्ले आम्ही खेळू शकतो का तुम्ही म्हणता ना सर आम्ही खेळायचं का आता तुम्ही काय म्हणता आपण कमी सुट्टी देतो परंतु मुलं म्हणतात हे काय शाल वी प्ले शाल वी मग मी जाऊ शकतो का शाल वी कम मी येऊ शकतो का शाल वी डान्स मी नाचू शकतो का शाल वी श्रीत मी झोपू शकतो शाल वी सायकलिंग मी सायकल चालू शकतो शालवी सिटिंग मी बसू शकतो रावर उदाहरण दिलं जाऊ लागले लेने काय तुम्हाला तुम्हाला ते मेरे पुढचं उदाहरण नका माझं काही चार नाही त्यानंतर बघा आश्वासन किंवा वचन देण्यासाठी प्रॉमिस आश्वासन वचन मी तुला शब्द देतो म्हणजे प्रॉमिस करतो तुला वचन देतो काय की नाही शिवाजी शिवाजीचं वचन बाहेर झालंय खिडकीच्या आश्वासन किंवा वचन देणे प्रॉमिस करणे मग यू शॉल हॅव अ हॉलिडे टुमॉरो तुम्हाला उद्या सुट्टी असू शकते यू शॉल हॅव अ हॉलिडे टुमॉरो तुम्हाला मी असं वचन देतोय किंवा सांगतोय उद्या सुट्टी असू शकते हॉलिडे म्हणजे सुट्टी ना टुमॉरो म्हणजे उद्या आणि टुडे म्हणजे ठीक आहे ना मग या ठिकाणी यू शॅल हॅव अ हॉलिडे तुम्हाला असू शकते काय सुट्टी कधी उद्या म्हणजे काय दर्शन या आश्वासन तुम्ही देऊ शकता हा यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो तुम्हाला उद्या सुट्टी असू शकते ठीक आहे यू शाल हॅव गो टू मार्केट टुमॉरो तू उद्या मार्केटला जाऊ शकतो किंवा यू शाल हॅव अ स्कूल टुमॉरो तू उद्या शाळेला जाऊ शकतो यू शाल हॅव अ सिनेमा टुमॉरो तू उद्या चित्रपट बघायला जाऊ शकतो असं मी तुला आश्वासन देतो वचन देतो हे करू शकतो पुन्हा डबल धमकी देण्यासाठी सुद्धा वापर होतो ठीक आहे आज्ञा देण्यासाठी सुद्धा किंवा निर्धार निश्चय करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो याचाही वापर हा शालचा करतात मग यू शाल डू ॲज आय टेल यू शाल डू ॲज आय टेल मी जसं सांगेल तसंच तुला करावं लागेल तसंच तू कर यू शॅल डू ॲज आय टेल मी जसं तुला सांगेन तसंच तुला करावं लागेल वागावं लागेल राहावं लागेल काय द्यायची धमकी ऑर्डर आज्ञा यू शॅल नॉट गो तू जाऊ शकत नाही पाय तुडितोय असे म्हणतात
कसं जातो तेच पावतो मी आता. आणि असंही बघत कशी जात नाही शाळेत आणि कसं जात नाही हेच पावतो मी. ते म्हणतात जाय मी निघा शाळेत, जाय मी निघा शाळेत, जाय मी निघा कसा जात नाही हेच मी पाहतो. यू शॅल नॉट ग्रो, तू कसा जात नाही. इथं तू स्कूल टाकू शकता, यू शॅल नॉट गो स्कूल, यू शॅल नॉट गो टू मार्केट, यू शॅल नॉट गो टू प्ले द क्रिकेट. तू कसा खेळायला जात नाही हे मी बघते, तू हे काम कसं जात नाही मी तेच बघते. अशा प्रकारे शालचा वापर करतो. त्याच प्रकारे यू शॅल ऑबे माय ऑर्डर, ऑबे म्हणजे आज्ञा, तुला माझी आज्ञा पाळावीच लागेल. तू माझ्याकडे, मी तुम्हाला म्हणत असतो का नवीन वर्ग माझ्याकडे आला तुम्हाला मी सांगतो आता हा वर्ग माझा तुमचा तो वर्ग नाही. आता मी सांगेन तसं वागावं लागेल, लक्षात आलं. हा तुमचा तो वर्ग तो वेगळा होता, तुम्हाला जसं सांगेल तसं वागावं लागेल. ओके, यू शॅल ऑबे माय ऑर्डर, तुम्हाला माझी आज्ञा पाळावीच लागेल. अशा प्रकारे शालचा जो वापर आहे तो कशासाठी करायचा आहे, साधा भविष्यकाळ दाखवण्यासाठी करावा लागतो. त्याच्यानंतर आपण बघूया शूल, काय बघायचे लाल दाबायचे, लाल टच कर दिला.